आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय महाराष्ट्र विधानसभेचा पंचनामा हा विशेष कार्यक्रम घेऊन येत आहे. या कार्यक्रमांतर्गत जय महाराष्ट्राचं पथक उत्तर मुंबईतल्या दहिसर भागात शिवसेना आमदार विनोद घोसाळकर यांच्या मतदारसंघात गेलं होतं. त्या कार्यक्रमात आमदार घोसाळकर यांचे समर्थक आणि विरोधक यांच्या जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. घोसाळकर कुठे काम करते त्याच्यावरती प्रभाग समिती चालवली, त्याच्यावरती सभागृह चालवलं. गेल्या वर्षभरामध्ये विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून घोसाळकरांनी दहिसर स्फोटमध्ये किती गोंधळ केला आहे त्याच्या सगळ्या फायली काढल्या. घोसाळकरांचे वैयक्तिक जे काय आहेत ते प्रभाग समितीमध्ये, घोसाळकरांनी कुठलं काम अधिकारी गेले का त्यांच्याबरोबर का जातात हे असं काम त्यांनी केलेलं आहे. निधी आणण्याचं काम 100 आणि हे तुमच्या चॅनलमधून दाखवलं, सर्व वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेलं आहे. त्यामुळे हा दावा मी काय उगाच शीतल ह्या काँग्रेसच्या आहेत म्हणून करत नाही आहे. आणि आज माझ्या मतदारसंघामध्ये 6 शिवसेना बी जे पीचे 5 नगरसेवक आहे. शीतल मात्र थोडासा भाग आहे 15-20 याद्याचा. आमदार विनोद घोसाळकर आपले विकासाचे दावे करतायत, आमच्याबरोबर काँग्रेसच्या नगरसेविका शीतल मात्रे आहेत. शीतलताई काय काय म्हणाल, त्यांचे दावे किती खरे आहेत? असं म्हणणं आहे की मी 100 आणले झालं बोलली मी, मानलं का तुम्ही? तुम्ही बघितलं पेपर, 100 हा एक फिगर आहे. मग तुम्ही आज जर मी 28 आणले, मी आणले तुम्ही मानता का? 28 दिसले पाहिजेत मला, दाखवावं ना ना. मी म्हणते मी 28 आणले किंवा मी 30 आणले, कोणी मान्य करेल का? दिसेल आज 28 आणि 30 दहिसरचं काय व्हायला पाहिजे होतं? आज मी सांगते, मानते मी निधी आणला गेलाय, मी आरोप नाही करत आहे, निधी आणलाय नक्कीच. पण तुम्ही बघितलं तर DSF आणि झेन गार्डनचं सुशोभीकरणात जेवढा निधी वापरला ना, तोच जर लोकांच्या विकासात वापरला असेल तर लोकांचं पर्सनल नाही तर लोकांचं खूप भलं झालं असतं. लोकांचं पर्सनल लाईफ म्हणजे काय? शीतलताई, झेन गार्डनमध्ये महापालिकेचा निधी वापरलेला नाही आहे. मी ऐका, मी तेवढा लोकनिधी ऐका हो, मी ऐका ऐका.